विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन युज खेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आपणास माहीत असेल की पुणे महानगरपालिका तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आय टी आय इन्स्ट्रक्टर विद्यार्थ्यांनो या तिन्ही परीक्षा जर घेतल्या तर त्यामध्ये सामान्य ज्ञान हा टॉपिक विद्यार्थ्यांना विचारला जाणार आहे आणि सामान्य ज्ञानामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक असतो चालू घडामोडी तर कोणत्याही परीक्षेसाठी जेव्हा पेपर डिझाईन करायचा असतो तर तेव्हा विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्याच्या ज्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारण्याची दाट शक्यता असते त्याच अनुषंगाने आपण काय केलं आहे टेस्ट क्रमांक पाच सहा सात ही मागील मागीलच्या सहा महिन्याच्या चालू घडामोडी आहेत ना त्यावर मी तयार केल्या आहेत त्यामुळे जेवढेही व्हिडिओ आहेत म्हणजे आपण एक प्लेलिस्ट तयार केली आहे पी एम सी पी सी एम सी आणि आय टी आय इन्स्ट्रक्टर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी अनुक्रमे टेस्ट टाकत चालणार आहेत एक दोन तीन चार ऑलरेडी चार ज्या टेस्ट आहे मी ऑलरेडी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्यापुढेही आता कंटिन्युअसली मी टेस्ट त्या ठिकाणी टाकणार आहोत तर विद्यार्थ्यांनो यादीचा जर टेस्ट तुम्ही बघितलं नसेल तर कृपया त्या चारही टेस्ट तुम्ही बघून घ्या आणि आजचीही टेस्ट क्रमांक पाच आहे ज्यामध्ये चालू घडवणीचे प्रश्न आपण घेतलेले आहेत तर या आजच्या व्हिडिओमध्ये एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओची पी डी एफ कशी डाउनलोड करायची हेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून बघा ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत जे विद्यार्थी बाकीही एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठीही आजचा व्हिडिओ विद्यार्थ्यांना उपयुक्त असणार आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे टाटा लिटरेचर लाईव जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीसच्या विजेत्या कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक बी अनिता देसाई योग्य उत्तर आहे नेक्स्ट खालीलपैकी दोन हजार एकवीस साठी इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार विजेते कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक डी हेमा मालिनी आणि प्रसून जोशी योग्य उत्तर आहे नेक्स्ट बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या दोन हजार एकवीसच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाचे नाव निश्चित करण्यात आले होते कारण की हा विद्यार्थ्यांना पाठीमागील प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रकाश पादुकोण नेक्स्ट दोन हजार एकवीसचा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक बी डॅमन गालगुट योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्रीडा आणि खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी दोन हजार एकवीसमध्ये किती पुरस्कार विजेत्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक बी पस्तीस हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार एकवीस प्राप्तकर्त्यांना कोण वितरित करेल तर ऑप्शन क्रमांक डी भारताचे राष्ट्रपती योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्रीडा आणि खेळ दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जीवनगौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार किती पुरस्कारांना प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच पुरस्कारांना विद्यार्थ्यांना हा ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नेक्स्ट एक्कावन्नव्या दादासाहेब फाळके पुरस्कार वर्ष दोन हजार एकवीन साठी विजेत्यांचे नाव विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक सी रजनीकांत हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट राष्ट्रपती तटरक्षक पदक म्हणजेच पी टी एम कोणत्या सशस्त्र दलाला दिले जाते तर ऑप्शन क्रमांक सी तटरक्षक हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रतिष्ठित लोकमान्य लोकमान्यटक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर सायरस पुनवाला योग्य उत्तर आहे परीक्षेमध्ये जेव्हा हो चालू घडामोडी विचारतात तेव्हा ज्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात आणि त्यांना जो पुरस्कार मिळतो यावर आवर्जून प्रश्न विचारला जातो नेक्स्ट एफ आय एच महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे तर विद्यार्थ्यांनो आर्थिक दोन हजार साठीचा हा प्रश्न आहे तर गुरजित कौर यांना महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे आणि जो स्पॉन्सर आहे म्हणजे हॉकी टीमचा जो स्पॉन्सर आहे तर कोण आहे तर ओडिसा ओडिसा राज्य हे विद्यार्थ्यांना हॉकी प्लेयरसाठी स्पॉन्सर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुमार यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आले तर आपणास माहीत आहे की जो सुपर थर्टी मूवी होता तो आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित होता आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या शिक्षण या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना स्वामी ब्रह्मानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट एफ आय एच महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे विदेतानो हा प्रश्न चुकीचा आहे कारण की गुरुजीत कौर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चुकीचे आपण दिलेले आहेत नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने दिलेला दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणी जिंकला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर ऑप्शन क्रमांक ए प्रसिद्ध गायिका आशा भोसले हे विधेतानो योग्य उत्तर आहे नेक्स्ट कोणत्या टेनिसपटूने दोन हजार एकवीस ए टी पी फायनल जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक सी अलेक्झांडर झेरेव हे विद्यार्थ्यांना योग्य उत्तर आहे नेक्स्ट ज्योती वेन्नम यांनी भारतासाठी कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले तर ऑप्शन क्रमांक डी आर्चरी त्यालाच आपण धनुर्विद्या म्हणतो तर विद्यार्थ्यांना प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात की सुरेखा वेन्नम कोणत्या स्पोर्ट्सशी निगडीत आहेत किंवा त्यांनी कोणतं सुवर्ण पदक जिंकलं त्यामुळे हे नाव विद्यार्थ्यांना लक्ष ठेवायचं आहे नोट्स मेकिंग करताना ही स्पोर्ट्स कॅटेगरी वेगळी करा आणि त्यामध्ये प्रत्येक नाव आणि त्यांचा खेळ विद्यानं लक्षात ठेवायचा आहे पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक सतरा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए व्ही डी व्हिलर्स कोणत्या आय पी एल फ्रँचायझीसाठी खेळत होते तर आपणास असेल की ऑप्शन क्रमांक सी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर योग्य उत्तर आहे नेक्स्ट किती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रथमच स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया संस्थात्मक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम हा पुरस्कार दिला आहे त्यामुळे हाही प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर ऑप्शन क्रमांक बी टू फोर्टी सिक्स योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषक फायनल कोणत्या संघाने जिंकली तर ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषक फायनलमध्ये कोणत्या खेळाडूने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकला तर ऑप्शन क्रमांक बी डेव्हिड वॉर्नर योग्य उत्तर आहे नेक्स्ट भारताचे बहात्तरवा ग्रँडमास्टर कोण बनला आहे तर ऑप्शन क्रमांक डी मित्रबा गुहा योग्य उत्तर आहे नेक्स्ट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना दिला जाईल तर ऑप्शन क्रमांक ए बारा हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट टी ट्वेंटीमध्ये सर्वात जलद पंचवीसशे धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे तर ऑप्शन क्रमांक सी बाबर अजम योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीस पॅरिस मास्टर्स विजेतेपद कोणी जिंकले ऑप्शन क्रमांक ए नोवाक जोकोविच योग्य उत्तर आहे नेक्स्ट सध्या सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्व विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूने केली होती तर ऑप्शन क्रमांक सी ड्वेन ब्राहो योग्य उत्तर आहे नेक्स्ट नवीन अहमदाबाद आय पी एल संघाचा मालक कोण आहे तर ऑप्शन क्रमांक बी सी व्ही सी कॅपिटल पार्टनर्स योग्य उत्तर आहे नेक्स्ट आदिदास महिला खेळांसाठी जागतिक ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाला सामित करणार करणार आहे तर ऑप्शन क्रमांक सी दीपिका पादुकोण योग्य उत्तर आहे नेक्स्ट भवानी देवी ह्या भारतीय खेळाडू आहेत ज्या कोणत्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतात तर ऑप्शन क्रमांक बी फेन्सिंग हे विधानो योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीस इंडियन प्रीमियर लीग आय पी एलमध्ये कोणत्या खेळाडूने ऑरेंज कॅप जिंकली तर ऑप्शन क्रमांक बी ऋतुराज गायकवाड योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीस आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नेमबाजी संघाने किती किती पदके जिंकली तर ऑप्शन क्रमांक सी त्रेचाळीस योग्य उत्तर आहे नेक्स्ट मनु भाकर ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक बी शूटिंग हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्रिकेटमध्ये कोणत्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार एकवीस बावीस जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक सी तामिळनाडू हे विधेतानो योग्य उत्तर आहे आता तामिळनाडू आला आहे तर त्या अनुषंगाने अधिकची माहिती लक्षात घ्या तामिळनाडू राज्याची कॅपिटल आहे चेन्नई त्यानंतर नेक्स्ट लस मोहिमेसाठी कोणत्या राज्याने सलमान खानला राजदूत म्हणून नियुक्त केले तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र योग्य उत्तर आहे नेक्स्ट कोणत्या भारतीय राज्यात संरक्षण मंत्र्यांनी प्रथम कार्यरत खाजगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले तर क्रमांक सी उत्तर प्रदेश योग्य उत्तर आहे नेक्स्ट आय आर सी टी सीच्या रामायण सर्किट ऑफ द पिलिग्रीम स्पेशल ट्रेनमध्ये भद्राचलम तीर्थक्षेत्र नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे पवित्र मंदिर कोणत्या राज्यात आहे तर ऑन क्रमांक बी तेलंगणा योग्य उत्तर आहे नेक्स्ट कोणत्या राज्य सरकारने श्रमिक मित्र योजना नावाची नवीन योजना सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक सी दिल्ली हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट कोणत्या राज्याने रक्षक नावाचा रस्ता सुरक्षा उपक्रम सुरू केला तर ऑप्शन क्रमांक डी ओडिसा हे योग्य उत्तर आहे तर विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी होमवर्क म्हणून प्रश्न आहे मला ओडिसाचे विधानसभा जागा किती आणि कॅपिटल कोणती या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करा त्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊयात क्वेश्चन क्रमांक अडतीस अकरा नोव्हेंबर पासून कोणते राज्य सरकार उघड्यावर विरोधी मोहीम राबवणार आहे तर क्वेश्चन क्रमांक सी तर ऑप्शन क्रमांक सी दिल्ली हे योग्य उत्तर आहे लॉजिस्टिक इंडेक्स लीड्स दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्याने आपले अव्वल स्थान कायम ठेवले तर ऑप्शन क्रमांक बी गुजरात हे योग्य उत्तर आहे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्ही मला गुजरात राज्याचे विधानसभेच्या जागा त्यानंतर कॅपिटल तसेच मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे तुम्ही खाली कमेंट करायचं आहे जे विद्यार्थी रेग्युलरली आपले व्हिडिओ वॉच करतात करंट अफेअरचे त्यांना हे प्रश्न विद्यार्थ्यां जमायलाच हवे क्वेश्चन क्रमांक चाळीस कोणत्या राष्ट्राने वीस महिन्यानंतर संपूर्ण लसीकरण केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी शेवटी आपली सीमा उघडली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जुना क्वेश्चन आहे तर तेव्हाच उत्तर यू एस म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ज्याचे प्रेसिडेंट आहेत जो बिडेन आणि कॅपिटल आहे वॉशिंग्टन डी सी नेक्स्ट कोणत्या राज्याने औद्योगिक संबंध नियमांना मान्यता दिली आहे तर ऑप्शन क्रमांक बी आसाम ही योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आसामच्या अनुषंगाने मला आसामची कॅपिटल आणि विधानसभेच्या जागा कमेंट करा नेक्स्ट चौधरी अजित सिंह ज्यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक होते तर ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय लोकदल योग्य उत्तर आहे नेक्स्ट ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची कितवी विद्यार्थी मितानो शपथ घेतली आहे तर ऑप्शन क्रमांक बी तिसरी विद्यार्थी मितानो ही त्यांची टर्म आहे आणि पश्चिम बंगाल आहे आला आहे तर त्या अनुषंगाने अधिकची माहिती लक्षात घ्या पश्चिम बंगालची कॅपिटल कोणती आहे तर कोलकाता ही कॅपिटल आहे आणि पश्चिम बंगालमध्ये नव्याने सात जिल्हे तयार झाले त्यामुळे पश्चिम बंगालमधील एकूण जिल्ह्यांची संख्या आहे तीस पुढचा क्वेश्चन आहे प्लासीची लढाई कधी झाली तर सतराशे सत्तावन्न योग्य उत्तर आहे नेक्स्ट नागरी सेवेसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत तत्वत कधी मान्य करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक बी अठराशे त्रेपन्न योग्य उत्तर आहे नेक्स्ट टाटा लिटरेचर लाईव्ह दोन हजार एकवीसचा कवी पुरस्काराने कोणाला सन्मानित केले गेले तर ऑप्शन क्रमांक सी आदिल जुसावाला योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीसमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टतेचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर रणदीप गुलेरिया योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीसच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक सी डेव्हिड कार्ड जोशुआ डी अँग्रिस्ट आणि गुईडो डब्ल्यू इम्बेन्स योग्य उत्तर आहे नेक्स्ट ॲस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच ए एस आयद्वारे दोन हजार एकवीससाठी आर्यभट्ट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर जी सतीश रेड्डी योग्य उत्तर आहे नेक्स्ट दोन हजार एकवीसमध्ये चौथ्या रे पुरस्काराचे विजेते कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक सी बिजवडा गोपाळ योग्य उत्तर आहे तर विद्यार्थ्यांनो या पद्धतीने आपण एकूण पन्नास प्रश्न बघितले आहेत मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे हंड्रेड प्लस लाईक विद्यार्थ्यांनो आपलं जे एक्झामचं प्रिपरेशन आहे ते सुरळीत व्हावं कुठल्याही त्यामध्ये कठिणाई येऊ नये याकरता विद्यार्थी मित्रांनो आम्ही एफर्ट्स घेत असतो तर जे आम्ही एफर्ट्स घेतो त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रोत्साहन देऊ शकतात कसं तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे लगेचच लाईक करायचं आहे आणि जेवढेही आपले मित्र आहे जे कोणत्याही प्रकारचे क्लासेस लावू शकत नाहीत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे या दोन गोष्टी केल्या तरी विद्यार्थी मित्रांनो आम्हाला समाधान भेटतं की आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे आजच्या जर तुम्हाला व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स मराठी हे एक टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्या बायोमध्ये जर गेले तर तुम्हाला एक व्हॉट्सअपची लिंक भेटेल त्या लिंकवर जाऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकतात जे विद्यार्थी खरंच सिरियसली प्रिपरेशन करतात ते विद्यार्थी आवर्जून मला मेसेज करत असतात त्याच विद्यार्थ्यांना मी फक्त पीडीएफ देत असतो डायरेक्ट टेलिग्रामवर टाकायची आणि ते कुणीही बघत नाहीत हे करण्यापेक्षा जर तुम्ही पर्सनल मेसेज केला तर मी तुम्हाला पर्सनल पी डी एफ शेअर करेल तसंच विद्यार्थी मित्रांनो आपलं जेवढंही कंटेंट आहे ते परीक्षाभूमुक आहे त्यामुळे जे मोफत आहे त्यात क्वालिटी नाही असा संभ्रम करून घेऊ शक घेऊ नका लक्षात घ्या क्वालिटी कंटेंट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो आम्ही सर्व कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचत असतो विद्यार्थी मित्रांनो चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर गेला तर तुम्हाला डिफरंट प्लेलिस्ट भेटतील जसे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर त्यानंतर सामान्य ज्ञान त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिका भूगोल इतिहास असे डिफरंट प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा नक्कीच अभ्यास करू शकतात तर विद्यार्थ्यांनो आपले काही डाऊट्स असतील सजेशन असतील तर खाली कमेंट करा त्या डाऊटला उत्तर देण्याचा मी नक्कीच विद्यार्थ्यांनो प्रयत्न करेल आणि त्या सजेशनवरही विद्यार्थ्यांनो मी नक्कीच प्रयत्न करेल तर विद्यार्थ्यांना आचवडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबत आहोत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत थँक्यू